सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। मनमाड शहर परिसरात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। मुसळधार पावसामुळे मालेगावात हॉटेलच्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती। पुण्यात पावसाला सुरुवात, शिवाजीनगर डेक्कन भागात पावसाच्या जोरदार सरी। बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची होती, संभाजी छत्रपती यांचं वक्तव्य। केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन। परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत, आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार। मनपाच्या बेलापूर येथील वॉर्ड ऑफिसला लागली आग। अहमदनगरमध्येही बरसल्या हलक्या पावसाच्या सरी। पिंपरी चिंचवडमध्ये नाकाबंदी सुरू असताना दुचाकीस्वाराची दादागिरी, पोलीस अधिकारी जखमी। वर्ध्यात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दरीत कोसळला, चालक गंभीर जखमी। सोलापुरात दारू अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होणाऱ्या द्वितीय सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात 30% कपात करण्याची मागणी। नागपुरात तरुणाची गुंडांनी केली आहे दगडानं ठेचून हत्या। 58 दिवसांमध्ये पुणेकरांनी 585 कोटी 14 लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे। पत्नीच्या डोक्यात जड वस्तूनं वार करत हत्या, बुलडाण्यातील घटना। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एनडीएच्या 144व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न। महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली, मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव, गोपीचंद पडळकर आक्रमक। मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली। म्युकोरमायकोसिसचा वेगानं फैलाव, रुग्णांना मोफत उपचार द्या अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल, काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने। उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब पत्त्यांसारखा कोसळा, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू। सोशल मीडियाला संपवणं, लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा डाव, राष्ट्रवादीचा आरोप। कोरोना अंगावर काढू नका, पावसाळ्यात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन। सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। घरी रहा, सुरक्षित रहा आणि आमच्या चॅनलला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। हसत रहा, आनंदी रहा। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।